गणेशदत्त गुरुभ्यो नमः। ठिकठिकाणी श्रद्धास्थाने शक्तिस्थाने निर्माण झाली ती कशाच्या बळावर? आपण फार झाले तर स्वतःला राहण्यासाठी घर बांधतो, यापलीकडे काहीच करत नाही। पण ही जी श्रद्धास्थाने शक्तिस्थाने निर्माण झाली ती कुणाला तरी त्या ईश्वरी शक्तीचा अनुभव आल्याखेरीज का? मग आपण या शक्तीपुढे नतमस्तक व्हायला काय हरकत आहे? या देहात्म्याला सुखदुःखाच्या भावना येतात कशा? तर त्या मनुष्याच्या पूर्वकर्मानुसार येतात, आणि त्याला आलेली दुःखाची भावना नाहीशी कोण करतो? तर तो परमेश्वरच। काही वेळा मनुष्य नास्तिकपणाच्या गप्पा मारू लागतो। हा नास्तिक होतो कसा? तर ईश्वराला स्वतःचे अस्तित्व त्याला दाखवून द्यायचे असते, म्हणून काही वेळा ईश्वराविषयी विकल्पही येतो। पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने तो विकल्पही नाहीसा होतो व ईश्वराच्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते। श्री गुरुदेव दत्त।